महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला ग्रहीत धरत निर्णय घेतल्याने आता या समाजाची ताकद दाखवण्याची गरज आहे लॉकडाऊन संपताच एक मराठा लाख मराठा लढा उभारता आरक्षणासाठी नवी ठिणगी कोल्हापुरातून पेटवण्यात येईल असा इशारा शाहू कारखान्याचे प्रमुख व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिंह घाटगे यांनी दिला आहे मुंबईमध्ये यासंदर्भात भाजपची बैठक झाली या बैठकीनंतर घाटगे यांनी कोल्हापुरात बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाप्रश्नी पुढील दिशा स्पष्ट केली घाटगे म्हणाले मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर तात्काळ मागास आयोगाची स्थापना करणे अत्यावश्यक होते मात्र राज्य सरकार काहीही करताना दिसत नाही आरक्षण प्रश्नी हलगर्जीपणा करूनही मराठा समाज आम्हाला सोडून कुठे जातोय काही करू शकत नाही अशी राज्य सरकारची धारण धारणा बनली आहे यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्य सरकारला ताकद दाखवण्याची गरज आहे एकतीस मे नंतर लॉकडाऊन संपला की मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ठिणगी फेटणार आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ